Sen dur. आपण इकडे या बरोबर येतो आपण इकडे या बाकीचे सगळे इकडे या घंटाकड्या 1 रुपया न घेता मंजूर करून दिलेल्या साहेब यांच्या आज एक चाक काढून घ्या साहेब चाक यांना चाकच ठेवू नका आराम कर चाले पडून गेलो ना दादा हो सगळं पक्ष आणि पाला काय मीडियाचा नको विषय आम्हाला आम्हाला काम झालं पाहिजे साहेब बस मीडिया काय मीडिया तर रोज आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही सेवा करताय पण रिझल्ट मिळत नाही त्याचा चलो चलो बोला माझ्या सारखे सर आणि म्हणून यांची सर्वांची बदली करा पहिले सस्पेंड करा आम्ही तर यांची बदली करा आणि त्यांना काही गांभीर नाही काकडाच्या निगरगट होऊन गेलेले आहेत आता बोला तुम्ही खेळताय सगळेजण कॅमेरा यांचा विषय असा आहे हे दोघं जण 8-8 दहा तास ड्युटी करतात पण फक्त ऑफिस मध्ये करतात यांना गल्ली बोळांमध्ये चौकामध्ये काय चालू आहे वॉटर गॅस कंपनी घाण उचलते नाही उचलते आम्ही आज मंत्री महोदयांनी आणि सगळ्या नगरसेवकांनी भेटून
तीन ते चार वेळा स्वच्छता आणि आरोग्याची बैठक घेतली होती, त्याचे का रिझल्ट निघाले आतापर्यंत एवढं तरी त्यांनी समजून चेष्टाच लावली. दहा दिवसानंतर घंटा गाडी दारात येते, लोक कान पुढे टाकतील. मी स्वतः लोकप्रतिनिधी नात्याने चार बैठका घेतल्या. तुमच्या 50 गाड्या किती वर्ष भरापासून पडून आहे. वर्तमानपत्रांनी रकाणेच्या रकाणे लिहिले, आपल्याला घाम थोडं फार पण काही वाटत नाही का? ते शूटिंग दाखव रे सकाळ, किडे पडलेले दाखव, आता किडे आले दाखव का तुम्हाला? तुम्हाला वाटायला पाहिजे मागच्या आजच्या चार तारखेला मुद्दाम करताय का? समीर कॅमेरा खाली घे. नाही, तुम्ही मुद्दाम करता का? तुम्हाला तुम्ही सांगतो ते चाळे करण्यामध्ये जे वेळ घालवत आहे ना तुम्ही, सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे माझं. मागच्या महिन्याला तुम्ही कचरा उचलून टाकला होता, यांनी तेव्हा बी लेखी दिलं होतं. आज बरोबर महिना झाला, तुम्ही स्वतः घेऊन गेले होते. मंत्री महोदय साहेब जाऊन पण गांभीर्य घेत नाहीये. त्यांचा निषेधच केला पाहिजे साहेब, त्यांचे तोंड काळे केले पाहिजे. मुद्दाम तुम्ही आमची सिंगल करायला घेतले का? शहरातली सगळी जनता नगरसेवकांना शिव्या घालता, काय करता तुम्ही लोक? चार चार महिने सांगून तुम्ही करत नाही लोक. आपलं लोकांना जीवन जगणं मुश्किल झालंय ना. तुमच्या घरी कचरा आणून टाकू का? किती वेळ काम पण सुरू केलेलं आहे. काय काम सुरू केलं? काही राहिलं अहो, तुमचं मनाचं तरी समाधान आहे का? साधे फवारणीवाले सुद्धा येत नाही. फवारणीवाले झाडू कामगार याचा गैरफायदा घेता काय तुम्ही? तुम्ही मालेगावकरांची चेष्टा चालवली. हे किडे बघा एक प्रभागामध्ये एक ट्रॅक्टर ट्रीप मारत नाही, एक ट्रीप मारत किती वर्षापासून तुम्हाला फार पाठीमागे वार आहे तुम्ही डिपार्टमेंटला फार काळजी आहे ना. तुम्ही सांगा आम्हाला कधी स्वच्छता मोहीम राबवून देणार? तेवढी काळजी घेताय ना तुम्ही त्यांची? बोला खाली या चव्हाण साहेब, खाली प्रमुख रस्ता. मी आता आलो किदवाई रोड, प्रमुख शहराचा रस्ता. चला आता आपण बघायला जाऊ सरदार टाकीच्या समोरचा प्रमुख चौक शहरातला. आता जाऊ आपण, एक मिनिटाच्या अंतरावर आहे. दोन मिनिट कारण स्वच्छता प्रश्नी आम्हाला महिलांना जेवढं तोंड द्यावं लागतं ना साहेब, तुम्ही खुर्ची वरून आणि ऑफिस मधून खाली उतरायला तयार नाहीये. आम्ही दरवेळेला महासभेत भांडत असतो, त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का? आणि लोकशाही मार्गाने आंदोलन आहे, तुम्हाला आंदोलन अडवण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही मालेगाव शहरामध्ये कचऱ्याचं सगळीकडे शांत बसा रे.
संपूर्ण मालेगाव शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। कचरा स्वच्छतेचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलं जात नाही। गेल्या 4 महिन्यापासून 3 वेळेस मी स्वतः आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या, तरी पण दुर्दैवाने कचरा साफ केला गेला नाही। आणि म्हणून आज एक निषेधात्मक आम्ही लोकसहभागातून सर्व श्रमदानातून इथं 15 ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। महापालिकेला आम्ही चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर संपूर्ण मालेगाव शहराचा कचरा गोळा केला गेला नाही, उचलला गेला नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन। याचा अर्थ कोणी त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा। लोक आजाराने हॉस्पिटल फुल आहे। 8-10 लोक मार्ग डेंग्यूचे सर गाव के अंदर रिपोर्ट लागे बता तो तुम दादा साहेब ही स्वच्छता आता हे काही आम्हाला स्टंटबाजी करायची आहे, काही निवडणूक आहे त्याच्यातला काही भाग नाही। आता मोकळे झालो आम्ही। आणि खास करून मी सांगतो तुम्हाला, आता आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी जर तुम्ही असं करत असाल तर गाई नाही, हे मी तुम्हाला क्लिअर करतो। आणि या 8 दिवसांमध्ये रिझल्ट नाही भेटला कुत्र्यांचा सुद्धा एवढा सुसला झालेला आहे। बरं, रस्त्यावर जनावर काल 2 पोरांना कुत्र्याने चावलं। मी तुम्हाला क्लिअर करतो, नाहीतर आता जनावरांचं ट्रॅक्टर भरून यांच्या बंगल्यात सोडू आम्ही। गोष्टीची वर रिपोर्टिंग करा। याच्या पुढे जर मालेगाव शहरामध्ये हे आंदोलन अशी झाली त्याला सर्वस्वी जबाबदार आयुक्त उपायुक्त तुम्ही वर रिपोर्टिंग करा। 2 मिनिटं अरे गप्प बस रे, ऐका रे, 2 मिनिटं लगेच उचलली जाते साहेब, पैसे घेऊन उचलली जाते। तुम्ही आज या गोष्टीची नोंद घ्या, आज प्राथमिक स्वरूप